Okay, dear students, in the some few lectures we have studied Mendelian deviations in various experiments. First experiment was that is single trait, single gene, two alleles showing the different interactions, that is codominance and incomplete dominance. Single trait, second is that is single trait, single gene, and two alleles or more than two alleles showing the multiple allele system. While another one is there which is not given in our syllabus, that is polygenic inheritance, that is single trait, more than one gene, and more than one gene consisting two alleles each, that is showing the polygenic inheritance. Apan aata je kai study karna ahot, it is pleiotropy. What is pleiotropy? Pleiotropy is nothing but the single gene influencing many traits. एक जीन जर जास्त ट्रेट इन्फ्लुएंस करत असेल तर त्याला काय म्हणायचं आपण प्लियोट्रॉपी असं म्हणायचं. व्हॉट इज प्लियोट्रॉपी? अ सिंगल जीन कंट्रोल्स टू ऑर मोर देन टू ट्रेट्स. इफ सिंगल जीन इज इन्फ्लुएंसिंग ऑर इट इज एक्सप्रेसिंग टू ऑर मोर देन टू ट्रेट्स देन इट इज कॉल्ड एज प्लियोट्रॉपी. एंड द फिनोमिनॉन ऑफ दैट प्लियोट्रॉपी इट इज कॉल्ड एज प्लियोट्रॉपिज्म. Actually, we know that Mendelian inheritance, it shows the ratio 3:1. Mendelian inheritance में the ratio जो है उसको 3:1 आ चुका. तो उस codominance अन्य incomplete dominance में the 1:2, 2:1 है और phenotypic as well as genotypic. Now we are concerned with the pleiotropism, and pleiotropism में the high ratio 1:2 है. ऍक्च्युअली प्रत्येक याच्यामध्ये 3:1 असू द्या किंवा 1:2 असू द्या, याच्यामध्ये चार इंडिव्हिज्युअल्स येतात. इथे चार इंडिव्हिज्युअलच्या ऐवजी 1:2 म्हणजे फक्त तीनच इंडिव्हिज्युअल का येतात? व्हाय दिस थ्री इंडिव्हिज्युअल्स आर देअर? बिकॉज दिस थ्री इंडिव्हिज्युअल्स आर द वन ऑफ द इंडिव्हिज्युअल इज गोइंग टू डाय. As among the four, which is the recessive one, homozygous recessive, it is going to be died. That's why it is also called as a Lidal gene. Ja gene cha homozygous recessive condition mule jar death hot asel tar tyala manacha Lidal gene. The gene in homozygous recessive condition, if causes the death, then that particular gene is called as लिदाल जीन. तर काय कन्सेप्ट लक्षात ठेवा, आपला कन्सेप्ट जो आहे इट इज प्लियोट्रॉपिझम. प्लियोट्रॉपिझम मध्ये महत्वाची कन्सेप्ट जी आहे इट इज लिदाल जीन. या दोन्ही डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायच्या. प्लियोट्रॉपिझम म्हणजे काय, लिदाल जीन म्हणजे the single gene when expressing two or more than two traits, then it is called as pleiotropism. If the gene in homozygous recessive condition causes the death of the organism, then it is called as lethal gene. ata asa kontha gene ki jo homozygous recessive condition madhe death cause karto, kiwa jo don pe ek peksha jast don kiwa tya peksha jast kay karto tar ट्रेट्स एक्सप्रेस करतो. तर आपल्या शरीरामध्ये ह्युमन बीइंग्स मध्ये अशा पद्धतीने हे जीन्स बघायला मिळतात. किंवा ह्युमन जीन मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेले आहे. ह्युमन जीन मध्ये किंवा ह्युमन जीनोम मध्ये हे कॅरेक्टर बघायला मिळतात. सिकल सेल अनिमिया नावाचा डिजीज आपण या आधी स्टडी केला असेल किंवा ऐकला असेल. सिकल सेल अनिमिया इज दॅट पर्टिक्युलर डिजीज इन विच anemic individual or anemic human being, it is having the sickle cell shaped RBC. त्याचे जे काही RBC आहेत, विळीच्या आकाराचे होतात आणि विळीच्या आकाराच्या
होण्याचं कारण काय तर त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी रिड्यूस झालेली असते. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी डिपेंड्स ऑन द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज दॅट पर्टिक्युलर प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द ह्युमन ब्लड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरिंग आउट ऑक्सिजन एज वेल एज कार्बन डायऑक्साइड विच कॅरीज द ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी एंड इट कॅरीज ऑक्सिजन सॉरी कार्बन डायऑक्साइड फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी टू द लंग्स. तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आणि CO2 कॅरियर जर कोणी असेल तर तो आहे हिमोग्लोबिन. त्या हिमोग्लोबिन रिड्यूस झाल्यामुळे सेल जे काही RBC आहेत विच कॅरीज द ऑक्सिजन इट इज शोईंग द सिकल सेल शेप. सिकल म्हणजे विळीचा आकार. तर विळीच्या आकाराचे सेल होतात. मोस्टली RBCs राऊंड असतात सर्क्युलर असतात तेच RBC अशा पद्धतीने बघायला मिळतात. दॅट इज कॉल्ड ॲज सिकल सेल. त्याला म्हणतो आपण सिकल सेल. ऍक्च्युअल असं असायला पाहिजे पण असं असतं. तर ह्याला म्हणतो आपण सिकल सेल. आणि अशा पद्धतीचे सेल असणारा जे काही इंडिव्हिज्युअल आहे त्याला म्हणतो आपण अनेमिक इंडिव्हिज्युअल किंवा तो डिझीज जो आहे इट इज सिकल सेल अनेमिया. तर सिकल सेल अनेमिया असणाऱ्या व्यक्तीमध्ये अशा पद्धतीने लिदाल जीन बघायला मिळतो. तर सिकल सेल अनेमिया इज कॉज बाय द जीन HBS. सिकल सेल अनेमिया जो आहे सिकल सेल अनेमिया इट इज कॉज बाय द जीन HBS. व्हाइल द नॉर्मल जीन फॉर द सेल normal gene it is HBA. So it is the HBA and HBS. HBS is that particular gene which is represents a sickle cell anemia. HBA it is a normal gene. तर एका जीनचे दोन ट्रेट्स एक्सप्रेस करतो तो वन इज HBS अनदर इज HBA. HBS expressing the sickle cell anemia, A represents the normal gene. अशा पद्धतीने हे बघायला मिळतं. मोस्टली प्रॉब्लेम इज द सिकल सेल अनेमिक अनेमिया केस. इफ वन पर्सन इज नॉर्मल अनदर इज सिकल सेल अनेमिया इट इज फाईन नॉट प्रॉब्लेम. बट इफ बोथ ऑफ दी पर्सन्स आर कॅरियर सिकल सेल अनेमिया जर होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन मध्ये असेल तर त्याची डेथ होते. त्याच्यामुळे एक तर त्याच्यामध्ये नॉर्मल बघायला मिळेल किंवा कॅरियर बघायला मिळेल. नॉर्मल कंडिशन मध्ये एक असेल आणि कॅरियर कंडिशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये पुढच्या जनरेशन मध्ये डेथ बघायला मिळेल. डेथ कुठे बघायला मिळते आपण हे कॅरेक्टर स्टडी करत. पर्सन विथ कॅरियर कॅरियर फॉर सिकल सेल अनिमिया person marries if marries with carrier for sickle cell anemia male and female male and female the male carrier sickle cell anemia female also carrier cell sickle anemia it means that genotype will be HBA HBS here also HBA HBS it is heterozygous condition. The key condition heterozygous condition. Homozygous condition kya hai HBA kiwa HBS this is homozygous condition. Ya homozygous condition mode individual ki death hote tya mule apan consider karna nahi. Tar ithe carrier male marries with carrier female. In this particular case what will happen? Punnett square cha madatine bolat
here male gametes, here female gametes, here HBA, here HBS. दोन गैमेट्स आहे होती मेलचे फीमेलचे सुद्धा दोन गैमेट आहे होती वन इज एच बी ए अदर इज एच बी एस सो हियर एच बी ए एच बी एस सो दीज टू गैमेट्स आर बीइंग प्रोड्यूस्ड कॉम्बिनेशन इन द एफ वन जनरेशन विल बी देयर दैट इज एच बी ए एच बी ए दिस पर्सन विल बी अ नॉर्मल बिकॉज HBA represents a normal gene. Okay. Next one is that is here HBA, here HBS. So this person will be a carrier. HBA and HBS. It is the condition shows the carriers. Carrier. HBA, HBS. Here HBA, here HBS. So this person is also a carrier. Here, the last one. Here HBS. Here also HBS. So HBS, HBS. It is the anemic children that shows the death. So anemic showing the या अनिमिक चिल्ड्रन ची काय होणार आहे डेथ होणार तर इथे आपल्याला लक्षात येईल की नॉर्मल किती आहे नॉर्मल कॅरियर आणि अनिमिक किंवा ज्याची डेथ So normal is one, carrier is two, anemic is also one. पण हे anemic आहे त्याची death झाली त्यामुळे हे consider केलं जाणार नाही. तर ratio मध्ये normal as to carrier किंवा non anemic and anemic sickle cell anemia carrier मध्ये आहे. थोड्या प्रमाणात आहे किंवा it is in little form but it is present. So normal as to carrier, the ratio is be will be 1 as to 2. Ratio काय असणार आहे 1 as to 2. आपण हेच रेशो कम्प्लीट डॉमिनन्स मध्ये 3 as to 1 बघितला. इनकम्प्लीट आणि को डॉमिनन्स मध्ये 1 as to 2 as to 1 बघितला. इथे मात्र रेशो काय असणार आहे 1 as to 2. 1 as to 2 का तर इथे अनेमिकची डेथ होते किंवा जो काही होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन मध्ये आहे त्याची डेथ होते बिकॉज हाफ मून शेप्ड सेल्स ऑफ आरबीसी आर प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी त्याच्या पूर्ण शरीरभर जे काही आरबीसी आहे हे सगळेच हाफ मून शेप्ड असतात किंवा सिकल सेल शेप्ड असतात आणि सिकल सेल शेप जर असतील तर त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी फार लेस असते आणि ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी लेस असल्याकारणाने ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन ड्यूरिंग द बर्थ दॅट पर्टिक्युलर चाइल्ड विल शो द डेथ सो दॅट्स व्हाय दिस रेशियो इज ऑलवेज 1 as to 2 अँड दॅट पर्टिक्युलर जीन एच बी एस विच कॉजेस द डेथ इन द होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन इज कॉल्ड ॲज लिदाल जीन हे लक्षात ठेवा इथपर्यंत आपण मेंडेल आणि मेंडेलियन डेव्हिएशन्स कव्हर केले तर मेंडेल आणि मेंडेलियन डेव्हिएशन्स आपण इथे हा पार्ट संपवतो तर आपण यानंतर भेटूया पुढच्या कंटेंट मध्ये नवीन कंटेंट सोबत ओके धन्यवाद